नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आता फणसाचं सीझन चालू आहे म्हणून आज मी तुम्हाला 15 मिनिटांमध्ये बनणारे हे फणसाचे वडे करून दाखवणार आहेत. तर हे फणसाचे वडे करण्यासाठी लागणारे साहित्य आहेत. इथे मी जो अतिशय तयार झालेला फणस असतो त्याचे गरे घेऊन ते मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घेतलेले आहेत. वाटताना मी याच्यात पाण्याचा वापर बिलकुल केलेला नव्हता. गव्हाचं पीठ, जेवढा फणसाचं गर असेल त्याप्रमाणे ते गव्हाचं पीठ वापरायचं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं तेल. तर हे फणसाचे वडे करण्यासाठी सर्वप्रथम मी जे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं ते मी एका ताटामध्ये घेतलेलं आहे. त्यात मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तुम्ही ते हरभऱ्याचं पीठ ह्यात वापरलं तरी देखील चालेल. आता यात मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आणि जसं आपण चपातीचं पीठ मळून घेतो तशाच प्रकारे मी आता हे मळून घेणार आहे. त्याआधी मी त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे. तुम्ही इथे तेलाऐवजी गरम तेलाचं मोहन वापरलं तर हे वडे अतिशय खुसखुशीत होतात. म्हणून इथे गरम तेलाचं मोहन वापरलं तरी देखील चालेल. आता हे तेल आहे ते मी ह्यात गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. आता ह्यात मी जे पिकलेल्या फणसाचं गर होतं ते मी घातलेलं आहे. फणस 2 प्रकारचे येतात. एकतर बरका असतो किंवा काफा. जो बरका असतो तो मोस्टली लोकांना खायला आवडत नाही. अशा वेळेला तुम्ही हे वडे बनवू शकता. आता हे मी गर आहे ते ह्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आणि जसं चपातीचं पीठ असतं तशा प्रकारे मी आता हे पीठ बनवून घेणार आहे. मी आधी हे सर्व जे फणसाचं गर होतं ते व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आणि नंतर मी यात थोडं थोडं करून पाणी यात घालणार आहे. आता ह्यात मी थोडं थोडं करून पाणी घालते. अतिशय पाणी एकसाथ घालू नका, ज्याने हे पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून अगदी थोडंसं पाणी वापरून मी ह्याला आधी मळून घेते. जर पाणी मला कमी वाटलं तर मी पुन्हा ह्यात पाणी ॲड करेन. अशा प्रकारे हे चपातीचं पीठ सारखं घट्ट पीठ आता माझं मळून झालेलं आहे. त्यात मी थोडंसं पुन्हा पाणी ॲड केलेलं आहे. हे चपातीच्या पिठासारखं माझं हे आता घट्ट मळून झालेलं आहे. त्यात मी आता थोडंसं तेल लावून ह्याला पुन्हा एकदा नरम होण्यासाठी मळून घेणार आहे. हे आता तेल लावून मी ह्याला पुन्हा थोडंसं मळून घेतलेलं आहे. आता हे वड्यांचं पीठ माझं रेडी झालेलं आहे. मी आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेते. आणि तेच गोळे मी नंतर कोणतंही पीठ न वापरता लाटून घेणार आहे. इथे मी कोणत्याही प्रकारचं पीठ न वापरता आता हे वडे लाटून घेते. एकदम हलक्या हाताने लाटून घ्या. आणि लाटताना एवढा त्रास होत नाही. एकदम हलक्या हाताने लाटून घेतलं तर हे कुठे तुटले पण जात नाहीत. तशाच प्रकारे मी अजून इथे एक वडा तुम्हाला लाटून दाखवते. तुम्ही ह्याची एक मोठी पोळी घेऊन त्याच्यानंतर बारीक बारीक कोणत्या तरी साच्याने बारीक केलं तरी देखील चालेल. तशाच प्रकारे जर तुम्हाला इथे लाटताना पोळीत त्रास होत असेल तर तुम्ही इथे हातावर देखील इथे बनवू शकता. इथे मी हातावर तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. हातावर बनवताना मध्ये मध्ये थोडंसं तेल हाताला लावून घ्या जेणेकरून ती तुटली नाही जावे किंवा हाताला चिकटली नाही जावे. म्हणून अशा प्रकारे देखील हाताने मी इथे ही पोळी बनवून घेतलेली आहे. दुसरीकडे मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं. आता हे तेल माझं गरम झालेलं आहे. त्यात मी आता हे वडे एक एक करून घालणार आहे. आणि शक्य झालं तर एकदम लो फ्लेमवरतीच हे वडे आता तळून घ्या. आणि तळताना मध्ये मध्ये पलटून घ्या जेणेकरून ते एका साईडने जास्त शिजली नाही जावे. म्हणून फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये लगेच हे वडे तळून रेडी होतात. तुम्ही बघू शकता इथे लगेच 1 ते 2 मिनिटांमध्ये हे वडे लगेच फुलायला लागलेले आहेत. म्हणजे आता हे ऑलमोस्ट आता रेडी झालेले आहेत. त्याच्यावरती छान असा गोल्डन असा कलर आलेला आहे. आता हे वडे माझे रेडी आहेत. ते मी आता एका टिश्यू पेपरवरती काढून घेते जेणेकरून जो एक्स्ट्राचा तेल आहे तो टिश्यू पेपरला लावून निघून जावा. म्हणून तशाच प्रकारे मी इथे अजून एक वडा तुम्हाला ते तळून दाखवते. फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये हे पूर्णपणे तळून छान फुळून वरती येतात. इथे बघू शकता तुम्ही. आणि मध्ये मध्ये दाबून घ्या जेणेकरून ते जास्त छान असे फुलले जावेत. म्हणून ह्याची एक साईड शिजलेली आहे. मी पलटून ह्याची दुसरी साईड देखील तशाच प्रकारे शिजून घेते. मस्त छान असं हे फुललेलं गेलेलं आहे. हे देखील मी आता एका टिश्यू पेपरवरती काढून घेते.
अशा प्रकारे हे झटपस असे फणसाचे वडे माझे रेडी झालेले आहे. फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये हे फणसाचे वडे बनून एकदम रेडी होतात आणि चहाबरोबर सर्व करू शकता. नाश्ता म्हणून हे फणसाचे वडे अतिशय उत्तम आहेत. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल ह्या रेसिपीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.